जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आपण या व्हिडिओमध्ये प्लेसमेंट रिलेटेड भरपूर गोष्टी बोलणार आहेत। प्लेसमेंटमध्ये काय काय गोष्टी कव्हर होतात, ऑलरेडी विजयच्या व्हिडिओमध्ये त्यानं भरपूर गोष्टी कव्हर केल्या होत्या, पण तो पहिल्या ते दुसऱ्या कॉलमध्ये प्लेस झाला, त्यामुळे त्याला जास्त एक्सपिरियन्स नाही आहे। पण मी भरपूर गोष्टी फेस केल्या, माझ्या मित्रांनी भरपूर गोष्टी फेस केल्या, त्यांच्या एक्सपिरियन्सवरून सांगतो। प्लेसमेंटसाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, आता प्लेसमेंट सुरू होईल तुमची काही दिवसात, 4-5 दिवसात तुमची प्लेसमेंट सुरू होईल, तुम्हाला कॉल येतील। आता तुमच्यासाठी एक पोर्टल असतं, प्रत्येक कॉलेजचं वेगवेगळं पोर्टल असतं, त्याच्यावरती तुम्हाला कॉल दिसतात, कंपनी आली त्याचा तुम्हाला प्रत्येकाला मेल येतो, मेलवरती त्याचं जे JD असतो म्हणजे जॉब डिस्क्रिप्शन, तर त्याच्यामध्ये कोणत्या टेक्नॉलॉजी आहेत, काय पॅकेज आहे आणि कोणतं लोकेशन आहे, तर या गोष्टी बॉन्ड आहे का, या गोष्टी सगळ्या मेन्शन असतात, ते तुम्हाला मेलवरती येतं, प्रत्येकाला येतं, प्रत्येकाला सगळी लिस्ट येते, एक्सेल सीट येते, त्याच्यामध्ये सगळ्यांचे नाव असतात, त्याच्यामध्ये आपल्याला आपलं नाव शोधायचं असतं। लक्षात ठेवा, त्याचं तिथं लोकेशन असते, आपल्याला एक्झाम कोणती आहे, लाईक इंटरव्ह्यू आहे की एक्झाम आहे, तर ह्या गोष्टी सगळ्या मेन्शन असतात तिथं त्याच्यामध्ये। त्यानंतर झालं तर प्रत्येक जण आपल्याला, प्रत्येक जो प्लेसमेंट कॉर्डिनेटर असतो प्रत्येक वेगवेगळ्या कॉलेजचा, तो आपल्याला ऑलरेडी ह्या गोष्टी सांगत असतो मेल थ्रू, व्हॉट्सअप ग्रुप थ्रू। त्यामुळं आपल्याला जे नॉ CS वाले आहेत, ज्यांना 60 किंवा 70 अबोव आहेत CCला, त्यांनी एवढं प्रिपेअर करायला चांगलं, कारण कसं आहे त्यांचे 20 कॉल कधी संपतील ना, त्यांना खर्च नाही करणार, कारण 20 कॉल संपल्यानंतर ना मग तुम्हाला फक्त आणि फक्त वाटच बघावं लागेल, तुम्हाला ऑफ कॅम्पस ट्राय करावं लागेल, परत तुम्ही त्याच फेजमध्ये येतात ज्या फेजमध्ये तुम्ही पहिले होता, म्हणजे झाले ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, म्हणजे ऑफ कॅम्पस। ऑफ कॅम्पस खरंच घाण आहे बरं का, तुम्ही प्लीज याच्या या फील्डमध्ये पडू नका ऑफ कॅम्पस। ऑन कॅम्पस जमलं तर जमलंच पाहिजे, ऑफ कॅम्पसच प्लेसमेंट झालं पाहिजे आपल्याला, त्याच्याशिवाय पर्याय नाही आपल्याला, लक्षात ठेवा। या गोष्टी आहेत, प्लीज लक्षात ठेवा, या गोष्टीवरती जमल तेवढा अभ्यास करा, जमल तेवढा। आता मी ज्या गोष्टी सांगेन त्या नक्की तुम्ही करा, मी थोडंसं तुम्हाला रियालिटी सांगतो। अजून माझे खूप सारे मित्र प्लेस नाही आहेत, जे ऑलरेडी CSवाले आहेत, ज्यांना 60 अबव होते मार्क्स, आणि खरंच आता माझा मित्र भरपूर 2-3 आहेत, मी नाव नाही घेऊ शकत, पण जे डिझर्विंग होते अजून प्लेस नाहीत, 60 अबव मार्क्स होते त्यांना CCला, CS बॅकग्राऊंड होता, ऑलरेडी चांगले होते अभ्यासात, प्रोजेक्ट चांगला केला होता, स्वतः केला होता, तरी पण अजून प्लेस नाहीत। सगळ्यात महत्त्वाचं लागतं ते लक लागतं, त्यानंतर असतं लक। मी CCPP ID तुम्हाला कळालं असेल काय असतो, CCPP ID हा सडक थ्रू आलेला असतो, ह्याची ही गोष्ट कधी कळते, ID कधी तुम्हाला जाणून येतो की आपला हा मॅटर करतो, जेव्हा तुमचे इंटरव्ह्यू सुरू होतात, इंटरव्ह्यू म्हणजे जेव्हा तुम्ही एक्झाम देता आणि इंटरव्ह्यू जाता, इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तुम्हाला जे सिक्वेन्सनं बोलवतात आतमध्ये, त्यावेळेस काय होतं CCPP ID काय होतं, आता CCPP ID माझा 100 आहे आणि माझ्या मित्राचा 500 किंवा 1000 आहे, तर 100 वाल्याचा इंटरव्ह्यू लवकर होणार, सकाळी 11-12 होणार, जो 1000 वाला आहे त्याचा इंटरव्ह्यू संध्याकाळी 6 होणार, मग त्याच्यामध्ये जर यांच्या कंपनीची व्हॅकन्सी फुल झाल्या किंवा त्यांनी मुलं सिलेक्ट केले, तर ते पुढच्यांचे समजा 700 इंटरव्ह्यू घेतले, त्यांचे 700 त्यांना 700 10 मुलं घ्यायचे होते, 10 मुलं घेतले, तर ते बोललेल्यांचा इंटरव्ह्यू घेत नाहीत, ते लक्षात ठेवा, त्यांना सरळ तोंडावरती म्हणतात की तुम्ही जाऊ शकता, आमच्या व्हॅकन्सी फुल, आमचे रिक्वायरमेंट फुलफिल झालेले आहे, तुम्ही जाऊ शकता। एल्स अजून एक, तुमच्यासोबत टाइमपास इंटरव्ह्यू होतात, जे ज्यांना माहीत नसतं, नॉलेज नसतं, ते सुद्धा तुमचे इंटरव्ह्यू घेतात की टाइमपास इंटरव्ह्यू, आता 4-4 जणांना सोबत बसतात, सांगा तुमचं इंट्रोडक्शन द्या, SQL बद्दल सांगा, जावाबद्दल खूप सांगा, म्हणजे एवढ्या बेसिक गोष्टी होतात आणि टाइमपास होतो ॲक्च्युअलमध्ये, म्हणजे हे ऑलरेडी मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ईश्वर झालं, ईश्वरने रिव्हील केलं, कारण तो 20th कॉलला प्लेस झालेला, त्यामुळं ईश्वरचं व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा, ईश्वरसोबतचे 2 पार्ट्स आहेत, इथं येत असतील, 20व्या कॉलला प्लेस झाला आहे, तर 14 इंटरव्ह्यू दिलेत लक्षात ठेवा, कारण त्याला CCLA चांगले होते त्यामुळे इंटरव्ह्यू येत होता, सिव्हिल ब्रँच होती त्याची, सो त्याच्यामध्ये त्याने भरपूर कव्हर केलेलं आहे। ठीक आहे, आपण आता प्लेसमेंटबद्दल बोलूया, तुम्ही तो व्हिडिओ बघून घेऊ शकता, परत मी सांगतो की प्लेसमेंटसाठी कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात। प्रेडॅकमध्ये आपल्याला 9 मॉड्यूल शिकलो, 9 मॉड्यूलपैकी आपल्याला कमीत कमी 5च इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात महत्त्वाचं काय, ॲप्टिट्यूड, त्यानंतर आहे DSA, त्यानंतर आहे जावाला ऑर म्हणून .NET आहे, दोन्हीपैकी एक टेक्नॉलॉजी तुम्ही करू शकता, त्याच्यामध्ये परफेक्ट करा, त्यामुळं कंपन्या जावा आणि .NET वरती सेम येतात, सो ते झालं। त्यानंतर आहे लास्ट वन SQL आहे, सो जावा SQL म्हणजे कोणत्या पण इंटरव्ह्यूमध्ये जावा झालं, जावाचं कोर झालं, परत तुमचं प्रोजेक्टवरती सगळ्यात स्टार्टिंगपासून सुरू होतं, मग त्याच्यावरती भरपूर विचारतात। DSA सगळ्यात महत्त्वाचं, DSA जर तुम्हाला
तुम्ही डीएससी म्हणजे एप्टिट्यूड टेस्ट मध्ये जरी डीएससी दिला तरी तुम्हाला इंटरव्ह्यूला डीएससी परत विचारतात. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही माझा डार्क रियालिटी वाला व्हिडिओ बघू शकता, त्याच्यामध्ये मी ऑलरेडी सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत. तर माझ्यासोबत ईश्वर आणि विजयच्या पण विजयसोबत मी पॉडकास्ट केला होता, त्यांच्यासोबत पण त्यांनी भरपूर गोष्टी कव्हर केल्या, त्याच्यामध्ये तुम्ही बघू नये. प्लीज तुम्ही सर्च करा, प्लीज फक्त डाऊट्स नका विचारू मला. डीएम सतत भरपूर हे कसं करू ते कसं करू किंवा हे काय ते काय, प्लीज सर्च करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती भरपूर सारे इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, तो तुम्ही व्हिडिओज बघा ना प्लीज. ते व्हिडिओ बघण्याचे कष्ट करा प्लीज. कमेंट्स नुसते कमेंट्स आणि डीएम्स करून काय, म्हणजे मी एकटा किती जणांना रिप्लाय करू ना. आता एवढं रिप्लाय प्रत्येकाला करावं लागेल, कसं पॉसिबल आहे. सो या गोष्टी आहेत, तुम्ही व्हिडिओज बघा. त्याच्यामध्ये ऑलरेडी नीट बारकाईने बघा, त्याच्यामध्ये सगळे तुमचे डाऊट्स क्लिअर होऊन जाते. त्यामुळं एक्सप्लोर करा या. तुम्हाला सेवा भवन आणि हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज अलॉट झालं असणार आहे प्लेसमेंटसाठी. तुम्हाला सगळ्यांना तिथंच प्लेसमेंटसाठी तिथे आसपास राहावं लागणार आहे. कोणी जे असतील ते लांबून येतील, ट्रॅव्हल करून येतील, पण शक्यतो जवळ राहायचा प्रयत्न करा. कारण जो टायमिंग असतो एंट्रीचा तो खूप कमी असतो. 7-6 कधी टेस्ट सुरू असतात, पहाटे सुरू होतात टेस्ट आणि रात्री संध्याकाळी खूप वेळपर्यंत टेस्ट असतात. त्यामुळे जवळ राहण्याचा प्रयत्न करा, जवळ रूम शोधा. गोखलेनगर झालं, कोथरूड झालं, कर्वेनगर झालं, या ठिकाणी तुम्ही रूम शोधा. शिवाजीनगर म्हणजे जवळ पडतं तिथनं, 1 किलोमीटरच्या अंतरावरती. गोखलेनगर खूप जवळ आहे, मी तिथंच राहिलो होतो गोखलेनगरला. त्यामुळे तुम्ही तिथं बघू शकता. प्रॉपर स्वतःचा लॅपटॉप पाहिजे, लॅपटॉप मस्ट आहे. चार्जिंग चांगला प्रॉपर लॅपटॉप पाहिजे, कारण त्याच्यावरती तुमच्या सगळ्या टेस्ट त्याच्यानंतर तुमच्या त्याच्यावरती होतात. ओके, त्यानंतर फॉर्मल्स, कोणीही विदाउट फॉर्मल जायचं नाही, तुम्हाला इंटरेस्ट देणार नाही, लक्षात ठेवा. प्रॉपर फॉर्मल पाहिजे, खाली ब्लॅक शूज पाहिजे, ब्लॅक जे प्रोफेशनल आपण सेडॅकमध्ये यूज केले तेच. त्यामुळे या गोष्टी आहेत. त्यानंतर येतो सगळ्यात पहिलं डीएससी सांगितलं, ऍप्टिट्यूड सांगितलं, नंतर जावा, डॉट नेट आणि एसक्यूएल, अशा 5 जे गोष्टी आहेत त्या तुम्हाला यायलाच पाहिजेत. डीएसए लीड कोड स्टार्ट करा, तुमचे हॅकर रँक स्टार्ट करा. हॅकर रँकवरती भरपूर प्लॅटफॉर्मवरती, आता मी ज्या 3 टेस्ट दिल्या, 3-4 टेस्ट दिल्या, त्याच्यावर मोस्टली हॅकर रँकवरती आलत्या. त्यामुळे हॅकर रँकचा एवढा कोड असतो, म्हणजे मोठं सेंटेन्स असतात, त्याच्यावरून आपल्याला कोड लिहायचा असतो आणि आउटपुट टेस्ट केसेस असतात. त्या टेस्ट केसेस पास झाल्या पाहिजे. त्याच्यावरती जेवढ्या टेस्ट केसेस जास्त पास होतील तेवढ्या तुमची सिलेक्शनचे चान्सेस जास्त असतात, म्हणजे फक्त इंटरव्ह्यूसाठी. कधी कधी जेव्हा लास्ट जेव्हा तुमचं 2 महिने संपतात, तुमचं ते जो सेंटर असतो ते तू गायब होतं, ते नसतं. त्यानंतर 2 महिन्याचा त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट असतो. त्यानंतर तुम्हाला त्या कंपनीच्या ठिकाणी जावं लागतं इंटरव्ह्यूसाठी, टेस्टसाठी, नाहीतर सनबीम असतं, आयसीसीटी असतं, कोणतं पण सेंटर असतं सिडॅकचं. सो प्रत्येकाला असं रोटेशनल कुठं पण जावं लागतं फिरून. त्यामुळं स्वतःची बाईक असेल तर वेल अँड गुड. या गोष्टी आहेत, थोडं प्रॉब्लेम फेस करावा लागतो, तिथे जावं लागतं लवकर, वेट करावा लागतो, कमीत कमी 1-1.5 तास वेट करायचा असतो स्टार्ट व्हायला. तर जो स्लॉट असेल त्याप्रमाणे टाईम 1 तास आधी निघायचं, लक्षात ठेवा. या गोष्टी आहेत, याच्यामध्ये चुकू नका अजिबात. प्लेसमेंट सपोर्ट असतो जो, तो एवढा चांगला नसतो खरं तर सिडॅकचा, कारण थोडं रूडली असतात, थोडे रूड बिहेव करतात. कारण भरपूर मुलं असतात त्यांच्यासोबत, पण त्यांना कंटिन्यू तेच टेस्ट घेऊन तेच बोलून ते पण फ्रस्ट्रेटेड होतात. सो या गोष्टी आहेत.